लोकांनी लोकांकरिता लोकांकडून चालवले जाणारे राज्य म्हणजेच लोकशाही अशी अब्राहम लिंकनने व्याख्या केली आहे. ही लोकशाही आपल्याला काय देते तर जनसामान्यातून त्यांचेच नेतृत्व घडवते. भारतीय लोकशाहीने देखील अशीच उत्तुंग नेतृत्वाची परंपरा निर्माण केली आहे. याच परंपरेच्या मांदियाळीत एक चमकदार व्यक्तिमत्व येते ज्यांचे आयुष्य म्हणजे शून्यातून विश्व साकार करण्याचा आविष्कार आहे असा एक विलक्षण प्रवास जो स्वतःला विकसित करत समाजालाही पुढे जाण्याची प्रेरणा स्फूर्ती प्रोत्साहन देतो. अशी एका नेतृत्वाची ही कहाणी प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करते. एक परिपूर्ण संवेदनशील सालस हळवे आणि मुत्सद्दी व्यक्तित्व आम्हाला आपल्या अस्तित्वाने झपाटून टाकते. आपल्या धर्मग्रंथामध्ये एक नल दमयंतीची कहाणी आहे. त्याच्यामध्ये दमयंती बायको आपल्या नवऱ्याबद्दल सांगते की तो राजा आहे. जर तो जमिनीवर चालत असेल जंगलामध्ये तर काट्यांची झाडं जर समोर असतील तर तो जर चालत असेल तर ती ऑटोमॅटिकली आपणच बाजूला होतील आणि फुलांची झाडं पुढे येतील. जर तो एखाद्या घरात आत जात असेल आणि दरवाजा जर लहान असेल तर तो स्वतःचे मान खाली करणार नाही, दरवाजा त्याच्यासाठी मोठा होईल. भाई एक अतिशय तल्लक बुद्धीचे व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे केन्नाही तुम्ही खचाही विषय घेऊन चालात जे तांचेकडे उत्तर असताले, तांचेकडे सोल्यूशन असताले. खरेंच म्हणल्यार ताचे आंगान रोगतान जे गूण आहात ते सदांच ताणें गोंयचे पासत वावरल्यात. ही वॉज एन एक्सलंट ओरेटर, एक्सलंट लेजिस्लेटर, एक्सलंट पार्लमेंटेरियन. ही वॉज ऑल्सो ए गूड रायटर. ही इज एन ॲफेबल पर्सन. यू टेक हिम टू द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द स्टेट. And Mr. Khalap is accepted. That affability is visible. व्यक्ति म्हणून ज्यांना भाई गाव पळयता त्यांना एक प्रसन्न व्यक्तिमत्व जे प्रत्येकाक जाय जाय अशें दिसता. ही गजाल राजकीय मळार किंवा रासवळ मळार ही खूब कठिन आसता. आमकां केन्नाय कोणाचो तिरस्कार दिसता, कोणें आमचेर टिका केली जाल्यार राग येता, तरी पूण ह्या व्यक्तीचें हें ना. आनी हाचे फाटलें कारण ते स्वता भितरल्यान एक बरी व्यक्ती. ॲडव्होकेट रमाकांत दत्ताराम खलप उर्फ तुमचे आमचे लाडके भाई, शिक्षक, वकील, आमदार, विरोधी पक्षनेते, विविध खात्यांचे मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, खासदार ते देशाचे केंद्रीय कायदा मंत्री असा दैदिप्यमान प्रवास करत त्याने आपल्या बौद्धिक कर्तबगारीचे झेंडे अटकेपार फडकवले. या कहाणीची सुरुवात होते उत्तर गोव्यातील मांद्रे सारख्या एका छोट्या गावातून. जन्म माझा मांद्रेमध्ये झाला. 5 ऑगस्ट 1946 ही तारीख सांगितली जाते. ती मांद्र्यातील जन्म त्या ठिकाणी, आई माझी मांद्रे गावची. आणि बरंचसं बालपण मांद्रे गावात गेलं. प्राथमिक शाळेसाठी अर्थातच बाबा इथं काम करायचे, बाबांचे काही व्यवहार होते, व्यवसाय करायचे, आणि त्यामुळे इथे मापशात येणं झालं. प्राथमिक शिक्षण इथं घेतलं, तरी पण सुट्टी पडली रे पडली किंवा रविवार किंवा आणखी कसली दिवाळीची सुट्टी असली की मग इथं राहायचं नाही. धावत पळत मी माझा थोडला बंधू असे आम्ही तिकडे गावात जायचो. गाड्या गोड्या त्या काळात अगदी कमीच, आणि ती गाडीची वाट पाहत बसणं म्हणजे तेवढ्या वेळात कदाचित तुम्ही ते डिस्टन्स कव्हर करून जाऊ शकत होता. तर वरून डोंगरावरून खाली उतरलो, ह्या बांधाने पलीकडे गेलो. तिथून मधल्या वाटेने चिवलीची तार जवळ यायची आणि मग होडीतनं प्रवास पलीकडे गेलो. मग काय गाव अगदी आजूचं गाव, मामाचं गाव, मामाचं घर अगदी जवळच यायचं. त्या ओढीने जायचो. तर ह्या आजोळने मला खूप काही दिलं. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत. जरी त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून ते पेन्शन जरी घेत नसले तरीसुद्धा इतर, कारण त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की आम्ही शाळेत होतो त्यावेळी,
मोठे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना मदत करणे हे आमचं काम होतं. अभ्यास करणं आणि आठवण करणं आणि ते परत रिप्रोड्यूस करणं हे फार सुरुवातीपासून चांगलं होतं. त्यामुळे तो शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये सेकंडरी शाळेमध्ये पॉप्युलर झाला विद्यार्थ्यामध्ये आणि त्यांना मदत करायचा. तो मला येतं ना तुला पण ते आलं पाहिजे असं त्याची ती एक हे वृत्ती होती. इथं मी चौथीपर्यंत म्हापशात शिकलो आणि पाचवीसाठी काही काळ मी माझ्या बहिणीकडे गेलो एक वर्षभरच असा. परंतु तिथं पूर्ण मराठी माध्यम असल्यामुळे ते इंग्रजी माध्यम हवं पुढे शिकलं पाहिजे यासाठी मी म्हापशात पुन्हा स्थलांतर करून न्यू गोवा हायस्कूल त्यावेळी आंग्लो पोर्तुगेज इन्स्टिट्यूट आंग्लो पोर्तुगेज असं त्याचं नाव होतं म्हणजे अँग्लो पोर्चुगीज इन्स्टिट्यूट असं त्या संस्थेचं नाव होतं. त्या काळामध्ये इंटरला एक आणि बी असे दोन वर्ग असायचे. बघा एसाठी जाणारी मुलं ही इंजिनिअरिंगसाठी बीसाठी जाणारी मेडिकलसाठी जाणारी असायची. तर माझा थोडा बंधू मला म्हणाला तू इंजिनिअरिंगसाठी सिलेक्ट कर रे एक हे वर्ग. त्यामुळे मी ए घेतला. थोरल्या भावाच्या सांगण्यावरून त्यांनी अभियांत्रिकी शाखेकडे जायचे ठरवले. त्यानुसार प्रयत्नही सुरू केले पण आजारपणामुळे त्यांचा एक पेपर चुकला. तरीही गुणांची टक्केवारी चांगली होती. हव्या त्या शाखेत जाता यावे म्हणून त्यांनी मुंबई गाठली. पण मुंबईत आजार पुन्हा बढावल्याने ते गोव्यात परतले. मग म्हापशातच रसायनशास्त्र हा विषय घेऊन ते BSc झाले. हवी ती विद्याशाखा मिळाली नाही ही खंत होतीच. अचानक रघुनाथ टोपले यांच्या जनता हायस्कूलमध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी चालून आली. इथे काही काळ विज्ञानासह अनेक विषयांचे शिक्षक म्हणून त्यांनी अध्यापन केले. अनेकदा आपण ठरवतो एक आणि होते भलतेच. भाईंच्या बाबतीतही असेच काही घडले. त्यांना व्हायचे होते अभियंता पण झाले चक्क विज्ञान शिक्षक आणि शिक्षकाचे निष्णांत वकील. एकदा सहज मित्रांबरोबर ते बेळगावला गेले होते. मित्राने आग्रह केला म्हणून कुतूहलाने ते बेळगावच्या RL लॉ कॉलेजच्या वर्गात पोचले. बरं, दुसऱ्या दिवशी मी एका विद्यार्थी मित्राबरोबर गेलो. तिथे गेलो मागच्या त्या गर्दीच्या मध्ये मुलामध्ये बसलो. ते आले त्यांनी कुठला तरी एक विषय घेतला ते शिकवलं ते गेले. दुसरे आले ते शिकवलं गेलं आणि मला वाटलं हे अरे मला जे सायन्स शिकायची शिकण्यासाठी जो त्रास पडायचा किंवा शिक्षकांना त्याच्यापुढे हे काहीच नाही. सायन्सच्या विद्यार्थ्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया किंवा कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट किंवा अशा प्रकारचे जे कायदे संदर्भाचे तिथं माहिती सांगायची ते अगदी मला साधं सिम्पल सहज वाटलं मला ते. तर तू करणार आहेस का? म्हणलं मी तिथे गोव्यात शिकवते. तू कोण येतो आहे मिळाले वर्गात? इथे 150 तू किती मुलं पाहिलीस? किती मुलं पाहिलीस? 25 ते सुद्धा नसतात हजेरी. आणि मुलं येतात कधीतरी ऐकतात करतात जातात. तर ते मला घेऊन गेले कॉलेजच्या सुप्रिंटेंडंटकडे. त्याला म्हटलं मी ॲडमिशन घेऊ शकतो का? मला का नाहीस घे ना ॲडमिशन. म्हटलं मला नेहमी डेली येता येणार नाही कारण मी शिक्षक आहे. मग त्याला काही नाही म्हणाले पण या तुम्ही अधूनमधून तरी या आणि बघा कसं तुम्हाला वाटतं ते. माझं ॲडमिशन झालं. पहिल्या वर्षी जे मार्कशीट येऊन नंबर हे जे लागले तेव्हा नंबर 1 माझं नाव. पहिल्या वर्षी त्यांना चांगले गुण मिळाले पण हजेरी कमी भरते म्हणून पुढील वर्गात प्रवेश मिळायला अडथळा आला. तोपर्यंत कायदा विषयात त्यांना गोडी निर्माण झाली होती म्हणून शिक्षकाची नोकरी सोडून ते पूर्ण वेळ कायद्याचे विद्यार्थी झाले. अशा प्रकारे पदवी पूर्ण करून ते वकील बनले. ज्यावेळी भाई वकील होते ना आणि केसेस चालवायचे त्यावेळी आजच्या आतासारखं जे ह्यांचं लॉयरांचं जे प्रोफेशन आहे की एवढे पैसे ठेवले तर तुझी केस ऐकायला एवढे पैसे, ड्राफ्ट करायला एवढे पैसे किंवा कोर्टात मांडायला हे सगळे भाई काय करत नव्हता. जो आला केस ऐकली केस सुरू केली. आयुष्यात असे काही विलक्षण योगायोग जुळून येतात त्यांची अनेकदा आपल्याला कल्पनाही नसते असे ॲडव्होकेट रमाकांत खलप यांच्या बाबतीतही घडले. राजकारणातला माझा प्रवेश हा संपूर्णतया एक योगायोग होता.
मी कधी मनामध्ये विचार आणला नव्हता की कधी काळी राजकारणात जाईन, आमदार होईन, अमुक तमुक, कधीच नाही. म्हापशाचे तत्कालीन आमदार काका पानकर हे त्यांना ध्यानीमनी नसताना शशिकलाताई काकोडकर ह्यांच्याकडे घेऊन गेले आणि मला म्हणाल्या, तुझी निवड आम्ही मांजरेची उमेदवारीसाठी तुझी निवड केलेली आहे. मला हे आश्चर्याचा धक्काच होता. माझी निवड? हो म्हणाले, तुझी निवड केलेली. तर तिथे होते प्रतापसिंग राणे. प्रताप यांना घेऊन तू जा खाली, तुम्ही जा कलेक्टरच्या ऑफिसला जा आणि यांचा अर्ज भरून घ्या. मला काही बोलण्याची, सांगण्याची, होय नको म्हणण्याची तसदी किंवा वेळच कोणी दिली नाही. आणि अक्षरशः असा उतरून आणल्यासारखा त्यांच्या प्रतापसिंग राणे गाडीत घेऊन बसले मला. मांजरे त्या मोर्जीचे एक सरपंच होते बरोबर, त्यांना बरोबर घेतलं, आणखी कोणी दोघे तिघे, आणि आम्ही कलेक्टरच्या ऑफिसात आलो. त्यावेळी तो नॉमिनेशन अर्ज अगदी साधा सिंपल होता. नाव गाव भरायचं, तारीख जन्मतारीख करायची, वय किती, पत्ता, आणि मतदार यादीमध्ये असलेला क्रमांक तेवढं लिहिलं की काम झालं. ते तिथल्या तिथे त्यांनी लिहिलं, सही घेतली, त्यांनी मला शपथ देवली कलेक्टरने त्यावेळी इलेक्शन ऑफिसरमध्ये, आणि उमेदवार म्हणून मी तिथनं बाहेर आलो. अक्षरशः पहिल्या निवडणुकीला त्याला लोकांनी एक पैसा खर्च न करता निवडून दिलेला आहे. याच्यामध्ये पुण्याई आहेच, भाऊसाहेब बांदोडकरांची पुण्याई आणि हे त्यांची आहेच, पण आम्ही भाचे असल्याकारणाने आमचा भाचा. तिकडचे चार लोक जे उमेदवार होते की नाही ते मागे सरले, यालाच तिकीट मिळते ना, चल आमचा भाचा. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळण्याची संधी आणि जबाबदारीही ॲडव्होकेट रमाकांत खलप यांच्याचकडे चालून आली. ती त्यांनी तेवढ्यात क्षमतेने पेलली आणि गोव्याचे प्रतिभाऊ ही आपली प्रतिमा त्यांनी उजळ केली. मगो आमदार म्हणून निवडून येत त्यांनी पणजीतील पालाशीतल्या मंत्रालयात आमदार म्हणून प्रथमच पाऊल ठेवले. आणि ह्याच वास्तूमध्ये 1974 ते जवळजवळ 2000 सालापर्यंत इतका प्रचंड असा जवळजवळ 25 वर्षाचा कालावधी आमदार म्हणून मला इथे काढता आला. 6 वेळा एकंदर निवडून आलो. त्यातली पहिली 5 टर्म्स जे होते माझे ते ह्या विधानसभेमध्येच गेले. विरोधी पक्ष सरकारी बाजूचा आमदार आणि नंतर विरोधी पक्षाचा गटाचा नेता, नंतर 84 ते 90 पर्यंत विरोधी पक्ष नेता, नंतर 90 साली 90-91 या कालावधीमध्ये गोव्याचा उपमुख्यमंत्री आणि नंतर परत एकदा विरोधी पक्ष नेता, अशा प्रकारची भूमिका मी इथं पाहिली. पणजीतील जुन्या सचिवालयाबरोबर पर्वरीतील नव्या विधानसभा सभागृहातही त्यांनी बौद्धिक कर्तबगारी दाखवली. अनेक लोकोपयोगी कायद्यांचे मसुदे त्यांनी तयार केले. वारसा हक्क कायदा ही त्यांची अशीच एक लक्षवेधी कामगिरी. गोव्यात मालमत्तेच्या वाटणीवरून भांडणे विकोपाला जायची, त्यांची तीव्रता ह्या कायद्यामुळे कमी झाली. आज हा कायदा राज्यात वापरत आहे. विधानसभेत म्हाका दिसता तो पयलो मनीस असतलो शॅडो कॅबिनेट तयार करपी. आम्ही विरोधक असल्या कारणान सगळ्या मंत्र्यांचे आमकां मंत्रीपद हे दिल्ले आमच्या पक्षाच्या तर्फे, आणि आमकां तांचेर अभ्यास करूंक लायताले, आणि अभ्यास केल्या उपरांतूय तो मांडपाक सुद्दां आपूण फुडें येना जाल्यार सांगतालो तुमी मांडा म्हणून सांगतालो, आमकां फुडें प्रोत्साहन दिताले. अशा पद्दतीन आमी फुडें वताले. गोव्याचा आपण जर विचार केला तर गोव्यात जी मराठी भाषा सहभाषा झालेली आहे या बाबतीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. कारण त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि खलप विरोधी पक्षनेते होते आणि कोकणीमध्यांनी एक संबंध गोव्यात उच्चात मांडला होता, त्यामुळे काँग्रेसमध्ये घाबरले होते आणि त्यांनी अशी एक प्रयत्न केला होता की केवळ कोकणी राज्यभाषा व्हावी म्हणून. अशा कठीण परिस्थितीत खलपाने अत्यंत मुद्देसूदपणे आपली बाजू मांडून त्यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री चिंतामणी पाणेकर गोव्यात आले होते, त्यांच्याकडे खलपाने मराठीची बाजू जी आहे ती योग्य पद्धतीने मांडली आणि शेवटी ऑफिशियल लँग्वेज जरी नसली तरी सहभाषा हा दर्जा मिळवून दिला. हे त्यांचं फार मोठं काम आहे. असे खास खळगे पार करत असताना पक्षातले काही मतभेद त्यांचे असतील आणि दुसऱ्या काही गोष्टी त्याच्यात असू शकतात, पण खलप जर असे बाजूला टाकले गेले असं मला वाटले एखाद्या विशिष्ट स्टेजवर, आणि त्यात मग
पुन्हा आणि मगोपक्षातली फूट आणि तिथे राहिले मग आठ आमदार किंवा बाबूसो गावकर आणि रमाकांत खलप हे दोघेच असेच राहिले आणि त्याच्यात भाषाकारणाचा एक टप्पा महत्त्वाचा आहे आणि ह्या भाषाकारणात खलपांची भूमिका फार महत्त्वाची होती. त्यांनी प्रभावीपणे हा प्रश्न अगदी रेटून नेला, लावून धरला होता आणि दुर्दैव असेल मराठीवाद्यांचं, मराठीप्रेमींचं की याच्यात त्यांना यश आलं नाही. मग तत् मुत्सद्देगिरीमध्ये मराठीप्रेमी जरा कमी पडले असं मी म्हणेन, पण पक्ष या नात्यानं खलपानीच हा सगळा ही चळवळ खांद्यावर घेतली होती. राजकीय विचार केला तर खलपांचा त्यातला हिस्सा मोठा आहे असं मी मानतो. राजकारणामध्ये दोन पक्ष असतात, एक जहाल आणि एक मवाळ. आमचे खलपसाहेब मधले मध्यममार्गी, म्हणून मी त्यांना नेमस्त म्हणतो. जेव्हा राजभाषा कायद्याचा विषय आला विधानसभेमध्ये आणि विधेयक मांडलं गेलं ते कोकणी राजभाषेकरता, मग त्याच्यावर आंदोलन झालं आणि आंदोलनामध्ये खलपांची भूमिका अशी होती की मराठी आणि कोकणी या दोन्ही राजभाषा झाल्या पाहिजेत, ही समन्वयाची त्यांची भूमिका. परंतु झालं असं की या आतंकवाद्यापुढे आणि हिंसक आंदोलनापुढे आंदोलकापुढे याची समन्वयाची भूमिका टिकू शकली नाही हे आपण सर्वांना माहिती आहे. आणि काय, माणसाला फार हुशारी एक अवगुण असतो, शाप असतो. राजकारणानं हुशार माणूस म्हणजे त्यांना शत्रू वाढतो, कशाला तो पुढे जातो ना. त्याकडं अजूनसुद्धा कल्पाकडे काही लोक द्वेषानेच बघतात, पण तो माणूस प्रामाणिक, त्याने आपल्या कारकिर्दीत लोकांना बरी मान देत होता. तो मोठा क्रांतिकारक जो विचार भाईने केला गोव्यामध्ये तो म्हणजे कुळ मुणकार संघटना. कुळांचे जे अधिकार होते ते सगळे कुळांना मिळावेत म्हणून ते कायदे पण झाले ना आमच्या विधानसभेमध्ये. कालांतराने मला वाटतं लोकसभेमध्ये पण कायदा झाला, पण त्याचं जे एक्झिक्युशन व्हायला पाहिजे होतं, अंमलबजावणी, ती अजूनही झालेली नाही आहे. म्हणजे असं म्हणावं लागतं माझ्यासारख्याला की भाई राजकारणात नाही, ह्याचा गैरफायदा ह्या लोकांनी घेतला. गोव्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या या नेत्याने आपले मांद्रे मतदारसंघ आणि पेडणी तालुका यांच्याकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. पेडण्याच्या कपाळी असलेला मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकण्यासाठी त्यांनी पेडणी तालुका विकास परिषद स्थापन करून एक प्रयोग साकार केला. त्यातून पेडण्याच्या चौफेर विकासाची दारे खुली झाली. ह्या संस्थेच्या माध्यमातून व्यापक जनहिताच्या प्रकल्पांना चालना मिळाली. 1978 साली मांद्रे आणि वारखंड इथे विद्यालये सुरू झाली. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय असा हा शैक्षणिक प्रवास पुढे होत राहिला. आणि प्रत्येकासमोर आम्ही एक उद्दिष्ट ठेवलं की म्हटलं कोणत्याही परिस्थितीमध्ये मांद्र्यातून किंवा आपल्या पेडण्यातून पास होऊन गेलेली मुलं अशी काहीतरी 30%, 40%, 35% अशी काठावर पास होतात. इंग्रजी त्यांना धड ज्ञान नाही, मॅथमॅटिक्सचं ज्ञान नाही, सायन्सचं ज्ञान नाही, असं होतं कामा नये. आमच्या शिक्षकांनी अशा प्रकारे काम करायचं की बाहेर पडणारा विद्यार्थी, SSC चा डिप्लोमा सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी हा शहरातल्या कुठल्याही विद्यार्थ्याशी स्पर्धा करू शकेल अशा प्रकारे आपल्याला झालं पाहिजे. हे उद्दिष्ट आम्ही शिक्षकांसमोर ठेवलं, स्पेशल क्लासेस घेतल्या, इंग्रजी शिक्षणाचं मुद्दाम असं कोचिंग ट्युशन त्याच शिक्षकामार्फत आम्ही चालू ठेवलं. आणि पहिली बॅच जेव्हा SSC पास होऊन बाहेर पडली तेव्हा आनंदी आनंद चोहीकडे अशा स्वरूपाचं काम झालं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये आमची संस्था अगदी नामांकित त्यामुळे झाली. 100% निकाल. घर हिंडते आकाशी पण लक्ष तिचे पिल्लापाशी ह्या वृत्तीच्या ॲडव्होकेट रमाकांत खलप यांनी गोव्याच्या शैक्षणिक विकासाबरोबर गोव्याची भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन गोवा आणि महाराष्ट्र संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणाचे काम मार्गी लावले. हा मागे माझ्या विस्तीर्ण असा जलाशय आहे तिळारीचा. तर हा जलाशय निर्माण होण्यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं, विशेषतः ह्या गावातली मंडळी.
आणि हे जे पाणी दिसतंय त्या पाण्याखाली 4-5 गावं गेलीत, त्या लोकांचं सॅक्रिफाईस, त्यांनी केलेलं त्याग, त्यामुळे हे सगळं उभं झालं आहे. आणि हे पाणी आता गोव्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा दोन्ही विभागात हे विभागलं गेलं आहे. सुमारे 72% ह्या पाण्याचा वाटा गोवेकरांचा आम्हाला मिळतं पाणी हे, आणि उर्वरित पाणी ह्या भागासाठी मिळतं आहे. सुमारे 10 मेगावॅटची वीज निर्मिती होते, तिचाही फायदा गोव्याला होतो आहे. जेव्हा धरण हे होत होतं अनेक अडचणी होत्या, जे गाव बुडणार आहेत त्यांच्या समस्या होत्या, त्यांचं पुढे काय काय होणार, कसं होणार, अशा अनेक गोष्टी होत्या. सन्माननीय खलप साहेबांनी शरद पवारांना शब्द देऊन, केंद्रात शब्द देऊन, त्यांनी त्यांना इथे बोलवून ह्या गोष्टी सगळ्या सोडवल्या. ज्या काही धरणग्रस्तांच्या अडचणी होत्या, ज्यांना मोबदला भेटायचा होता, त्यांच्या शेती जमिनी जाणार होत्या, त्यांचा नोकरीचा विषय होता, हा सगळा साहेबांनी जेव्हा धरणग्रस्त उपोषणाला आले, अग्रेसर झाले, जेव्हा त्यांची गावं उठणार होती, त्यावेळी साहेबांनी पुढाकार घेऊन ते पुढे आले आणि त्यांनी लोकांना, इथल्या ग्रामस्थांना, धरणग्रस्तांना शब्द दिला आणि त्यांचे जे काय मागण्या होत्या त्या खरोखर त्यांनी त्या मार्गी लावलेल्या आहेत आणि आज या गावांचं पुनर्वसन झालेलं आहे. भाई या ठिकाणी ज्यावेळी 30 वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री होते त्यावेळी या भागात आलेत आणि आमची भेट झाली आणि भाईंनी तिलारी धरणाबाबत जे विचार त्यावेळी मांडलेत ते आजही भाईंसोबत आहेत आणि भाई आज ह्या विषयातनं मागे हरले नाहीत. राजकारणात राजकारण होत गेलं, सत्ता केंद्र बदलत गेली, पण भाईंनी आपला जो दिलेला शब्द, आणि असे नेते दुर्मिळ असतात, जे शरद पवार साहेबांनंतर जे नाव घेतलं जातं गोव्यात ते रमाकांत खरपभाईंचं घेतलं जातं. इतकी मेहनत घेऊन उभा राहिलेला तिळारीचा अर्धवट प्रकल्प पुन्हा उभा करण्याची कामगिरी ही त्यांचीच. भाईंकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे. गेल्या 18-20 वर्षांचा त्यांचा राजकीय प्रवास अगदी खडतर आहे, पण त्याहून निघालेले काही किलमिश किंवा निखारे त्यांनी आपल्या सामान्य जीवनात आम्हाला कधीही दाखवले नाही. भाईंसारखं कसं जगावं यावर 4 ओळी. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीचं काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.